आणि पाहूयात पुढची बातमी. 16 आमदारांच्या अपात्रतेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवरती निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं समजलंय की महाविकास आघाडीचा पोपट मेलाय, पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना 16 आमदार निलंबित होणार असं बोलावं लागतंय असं सणसणी टोला त्यांनी लगावलेला आहे. तसंच अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे असल्यानं आपण त्यावरती काहीही बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि 25 वर्ष विधानसभेमध्ये ज्यांनी कार्य केलंय असा व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की आता उद्धव ठाकरेजी आणि महाविकास आघाडीला हे पुरतं समजलेलं आहे की पोपट मेला आहे, तरी देखील ते तो मान हलवत नाही आहे, तो हातपाय हलवत नाही आहे, अशा प्रकारच्या गोष्टी बोलतायत. ते बोलणं त्यांना साहजिक आहे, कारण त्यांना त्यांच्या लोकांना संदेश द्यावा लागतो, त्यांच्या लोकांनाही सांगावं लागतं नाही नाही काहीतरी आशा जिवंत आहे, त्यांनी ती जरूर ठेवावी कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.